मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती परमबीर सिंग यांच्या प्रॉपर्टीची माहिती लागली आहे. परमबीर यांच्या मालमत्तेची माहिती पोलिसांच्या हाती आल्याची माहिती मिळते. जुहूत परमबीर यांचा 2500 स्क्वेअर फुटाचा आलिशान फ्लॅट असल्याची माहिती मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आलिशान फ्लॅटची किंमत जवळपास 5 कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी राकेश सध्या आपल्या संपर्कात आहे. राकेश, परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते. दिवसेंदिवस काउंटडाऊन सुरू झालाय. हो नक्कीच, जे सूत्रांकडून आपल्याला माहिती भेटत आहे त्याप्रमाणे परमबीर सिंग यांची एकूण 5 प्रॉपर्टीबद्दल जी माहिती आहे ती त्यांच्या हाती लागलेली आहे. याच्यात चंडीगडमध्ये एक जी प्रॉपर्टी आहे ती त्यांची एन्सेस्टर्स प्रॉपर्टी आहे. त्याच्यात त्यांचे जे 2 भाऊ आहे त्यांचाही देखील शेअर आहे. याच्या व्यतिरिक्त हरियाणाच्या फरीदाबादमध्ये 2 प्रॉपर्टीज आहेत. एक शेती आहे आणि एक ओपन प्लॉट आहे 400 स्क्वेअर फीटचा. याच्या व्यतिरिक्त नवी मुंबईच्या नेरूरमध्ये एक फ्लॅट आहे. त्याची किंमत आपल्याला जवळपास 4 कोटी रुपये सांगण्यात येत आहे. आणि मुंबईच्या जुहूमध्ये, जो मुंबईचा एक पॉश इलाका आहे, त्याच्यात हा एक 2500 स्क्वेअर फीटचा एक आलिशान हा फ्लॅट आहे. याची किंमत 5 करोड रुपये आपल्याला सांगण्यात येत आहे. आणि परमबीर सिंग जे आहे ते ह्या वसुंधरा सोसायटीमध्ये एकदा चेअरमॅन देखील होते त्या सोसायटीचे. आणि ही जी सोसायटी आहे ती एकदा वादग्रस्त ही देखील होती, कारण की तो जो जमिनीचा जो भाग होता त्याच्यावर IPS जे ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी एक कॉम्प्लेक्स उभं करण्यात आलेलं. आणि तिकडे एका कंपनीला आउटलेटला फ्रँचायझी जेव्हा ओपन करण्यात आली तेव्हा त्यांच्याहीकडून लाखो रुपयांची इन्कम IPS ऑफिसर्सना होत होती. सध्या परमबीर सिंग यांनी हा जो फ्लॅट आहे तो भाड्याने दिलेला आहे आणि त्याच्यावरून त्यांना जो उत्पन्न आहे ते होत आहे. त्यांची जी रेव्हेन्यू आहे ती बहुतेक 2 ते 3 लाख रुपये त्यांचा एक रेव्हेन्यू तिकडून जनरेट होत आहे. तर सध्या क्राईम ब्रांचने ही माहिती गोळा केलेली आहे आणि ही पूर्ण डिटेल्स ते होम मिनिस्ट्रीला जे हँडओव्हर करणार आहेत. आणि त्याच्यानंतर 30 दिवसात जर का परमबीर सिंग त्यांच्यासमोर हजर नाही झाले तर त्याच्यानंतर हे जी प्रॉपर्टीज आहेत त्याला अटॅच करण्याची जी कारवाई आहे ती सुरू होईल. अमित, राकेश, एकंदरीत सगळ्याच प्रॉपर्टीवरती टाच येऊ शकते. हळूहळू सगळ्या प्रॉपर्टी सीज केल्या जाऊ शकतात परमबीर सिंगांच्या. याच्यात आता प्राइमा फेसी हे बघण्यात येत आहे की कुठल्या जे प्रॉपर्टीज आहेत ते स्वतः परमबीर सिंग यांच्या नावावर आहेत. कारण की जुहूची जी प्रॉपर्टी आहे ती स्वतः परमबीर सिंग यांच्या नावावर आहे. पण इतर जी प्रॉपर्टीज आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रॉपर्टीजवर त्यांच्या जे नातेवाईक आहेत किंवा जे दुसरे जे आहेत त्यांचं नाव आहे. आणि असंही देखील आपल्याला माहिती भेटत आहे की सूत्रांकडून की क्राईम ब्रांचला अशी देखील माहिती सापडलेली आहे की काहीतरी प्रॉपर्टीज परमबीर सिंग यांनी बेनामी देखील बनवलेली आहे, म्हणजे इतर दुसऱ्यांच्या नावावर देखील घेतलेली आहे. पण ती जी प्रॉपर्टीज आहेत त्याला अटॅच करण्यात येईल का नाही त्याच्यावर त्यांना लीगल ओपिनियन घ्यायला लागेल. पण ज्या प्रॉपर्टीजवर सरळ परमबीर सिंग यांचं नाव आहे, जसं की या जुहूच्या वसुंधरा कॉम्प्लेक्समध्ये A Wing 1201 हे जे आपण व्हिज्युअल्स पाहत आहात आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनमध्ये ते एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल जे आहेत, असे जे प्रॉपर्टीज आहेत ते नक्कीच अटॅच करण्यात येईल जर परमबीर सिंग पुढच्या 30 दिवसात त्यांच्यासमोर हजर नाही झालेत तर. नक्कीच, धन्यवाद राकेश आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातल्या अपडेट्सही जाणून घेत राहू. छत्रपतींचा विचार म्हणजे